उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा पहिला टप्पा नाशिकच्या दिंडोरी मधून सुरू झालाय. 31 ऑगस्टला पहिल्या टप्प्याचा समारोप होणार आहे. जनसन्मान यात्रेमध्ये गुलाबी कॅम्पेन दिसून येत आहे. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगाची छावा. अजित पवारांच्या यात्रेत बस आणि इतर गाड्या देखील गुलाबी रंगात रंगल्या. अजित पवार स्वतः गुलाबी रंगाच्या बसमधून प्रवास करताना दिसले. गुलाबी रंगातली ही बस दादांच्या यात्रेत पुढचे 24 दिवस फिरणार आहे. अजित पवारांचं भाषण सुरू असताना त्यांचं जॅकेट आणि शेला देखील गुलाबी रंगाचाच होता. अजित पवारांची सोशल मीडियाची टीम देखील गुलाबी जॅकेटमध्ये पाहायला मिळाली. याआधीही अजित पवारांच्या पत्रकार परिषदेवर गुलाबी रंगाची छाप दिसून आली.